नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाच्या बाबत दिलेल्या निकालामध्ये शिंदे फडणवीस सरकार बचावले, त्यामुळे आता उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचा वेध सर्वच मंत्र्यांना लागले। पण नवीन मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न देखील करत आहेत, पण याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका भामट्याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केलाय। नागपूर मध्यचे भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी नागपूर पोलिसांना केलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली आहे। आणि या सुप्रीम कोर्टाने राज्यातील सत्ता संघर्षाच्या बाबत दिलेल्या निकालामध्ये शिंदे फडणवीस सरकार बचावले, त्यामुळे आता उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका कधी होणार याचा वेध सर्वच मंत्र्यांना लागले। पण नवीन मंत्रिमंडळात आपला नंबर लागावा यासाठी सर्वच आमदार प्रयत्न देखील करत आहेत, पण याच गोष्टीचा गैरफायदा घेत एका भामट्याने आमदारांना गंडा घालण्याचा प्रयत्न केलाय। नागपूर मध्यचे भाजपाचे आमदार विकास कुंभारे यांनी नागपूर पोलिसांना केलेल्या तक्रारीनंतर ही घटना उघडकीस आली आहे आणि यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। काय आहे संपूर्ण घटना जाणून घेऊ। अध्यक्ष जे पी नड्डा यांचा मी सहकारी आहे, तुम्हाला मी मंत्रीपद मिळवून देईल पण यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील, अशी बतावणी या भामट्याकडून करण्यात आली आहे। नीरज सिंह राठोड असं या व्यक्तीचं नाव सांगण्यात आले। या आरोपीने नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी संपर्क साधला, त्यानंतर 7 मेला या आरोपीने विकास कुंभारे यांना मेसेज केला, पण सदर व्यक्तीचा कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी त्याची माहिती मिळवण्यास सुरुवात केली। त्यानंतर अशी कोणतीही व्यक्ती जेपी नड्डा यांच्या जवळची नसून किंवा त्यांच्या संपर्कातही असल्याची माहिती विकास कुंभारे यांना मिळाली। त्यानंतर कुंभारे यांनी लगेच याबाबतची माहिती पोलिसांना दिली। त्यानंतर नागपूर पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही करत या भामट्याला गुजरात मधील मोरबीमधून काल मंगळवारी 16 तारखेला रात्री उशिरा ताब्यात घेतलं। आरोपी नीरज सिंह राठोड याने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा सहकारी असल्याचं सांगितले। तसेच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो असं सांगून त्यांनी आमदारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील 5 आमदारांनी मंत्रिपदाच्या लालसेपोटी या भामट्याला पैसे दिल्याची माहिती आता समोर येते, पण महाराष्ट्रातील भाजपचे नेमके कोणते आमदार आहेत याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे। पात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।